देशभर नोटाबंदीनंतर पोलीस आणि प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू असताना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे पंच्याण्णव लाख रुपयाची रोख रक्कम सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या रकमेत नव्या जुन्या नोटांचा समावेश असून कोरची अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात ही रक्कम सापडली आहे या रकमेचा नक्षली आंदोलनाशी संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक सतर्कता बाळगून आहेत एक पाउल पुढ़े